नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे बंगालच्या उपसागरात कमीदाब तयार झाला असून तो लवकरच महाराष्ट्राच्या दिशेने सरकणार आहे महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये याचा परिणाम होणार आहे आणि एकापाठी एक कमी दाब तयार होत असल्यामुळे चौदा तारखेला एक आणखी नवीन कमी दाब येणार आहे त्याचाही महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडणार आहे आणि खास करून पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्रावर त्याचा प्रभाव अधिक असणार आहे त्यानंतर आणखी एक कमीदाब सतरा अठरा तारखेला तयार होतो आहे त्याचा त्याचाही पुढे परिणाम होणार आहे त्यामुळे कमीदाबापाठी कमीदाब होत असल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाची चिंता मिटणार आहे समरील उपग्रहाच्या या चित्रामध्ये आपण बघतो अजून देखील महाराष्ट्राकडे कमीदाबाचं वातावरण पूर्णतः सरकलेलं नाही परंतु हळूहळू हे पुढील दोन दिवसात सरकणार आहे सात आठ आणि नऊ तारखेला महाराष्ट्रात जोरदार पाऊस वातावरण तयार होईल सुरुवातीला विदर्भात याचा प्रभाव राहणार आहे आणि नंतर हा मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राकडे तो सरकणार आहे यामध्ये काही ठिकाणी ढगफुटी सदृश मोठे पावसे होणार आहेत त्यामुळे काळजी घ्या आपण एकूणच बदलत असलेलं महाराष्ट्रातील वातावरण बघतो महाराष्ट्रात बहुतांश भागात आजपासून पावसाला सुरुवात होईल विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने पावसाळी वातावरण सरकत असून आज महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढणार आहे आज महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे काही ठिकाणी तो विरळ स्वरूपात असेल थोडं पश्चिम महाराष्ट्रातील आज पावसाचं प्रमाण कमी होईल परंतु हे पावसाचं प्रमाण कमी झालं म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही पावसाचं प्रमाण पुढेही वाढणार आहे वातावरणात सारखे बदल होणार आहेत संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये सात तारखेला जोरदार पावसाचं वातावरण आहे काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य जोरदार पाऊस होणार आहे हे पावसाळी वातावरण त्याच प्रभावाने आठ तारखेलाही पडणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही पाऊस येतो आहे आपण बघतो नऊ तारखेला थोडं पावसाळी वातावरण कमी होईल दहा तारखेलाही पावसाळी वातावरण आहे अकरा तारखेलाही पावसाळी वातावरण आहे बारा तारखेलाही पावसाळी वातावरण आहे तेरा तारखेलाही पावसाळी वातावरण आहे चौदालाही पावसाळी वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण सातत्याने राहणार आहे ते कमी अधिक प्रमाणात असेल परंतु पावसाचं वातावरण एकदम संपणार नाही कमी दाब महाराष्ट्राच्या दिशेने सरकतो आहे विदर्भ मराठवाड्यात आजच त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या दिशेने प्रभाव जरी जास्त असला तरी देखील महाराष्ट्रावरही त्याचा परिणाम होणार आहे आपल्या गरजेपुरता पाऊस पडणार आहे हे वातावरण आठ नऊ तारखेला देखील महाराष्ट्रावर प्रभावी आहे थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात पावसाचा प्रभाव जास्त राहील आठ तारखेला महाराष्ट्रात पावसाळी वातावरण आहे नऊ तारखेलाही महाराष्ट्रात पावसाळी वातावरण असणार आहे दहा अकरा तारखेलाही महाराष्ट्रात पावसाळी वातावरण आहे एकच कमी दाबापाठी कमीदाब सरकत असल्यामुळे महाराष्ट्राच्या दिशेने पावसाचं वातावरण दररोज वाढत जाणार आहे सातत्याने महाराष्ट्रात पाऊस पडत असल्यामुळे जवळपास आपण बघतो पंधरा सोळा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाळी वातावरण आहे आणि पुढेही ते असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फार चिंता करण्याची गरज नाही कमी दाबापाठी कमी दाब येत असल्यामुळे महाराष्ट्रात सातत्याने पावसाळी वातावरण राहील ज्याही विभागात पाऊस कमी आहे त्याही ठिकाणी पाऊस पडणार आहे जवळपास बहुतांश जिल्ह्यातील पिकं वाचणार आहेत त्यामुळे केवळ आकाशाकडे बघून सुटलेल्या वाऱ्यांचा अंदाज घेऊन घाबरून जाण्याची गरज नाही आम्ही मॉडेल बेस अंदाज देतो आम्हाला सर्व मॉडेल पाऊस दाखवत आहेत आणि पाऊस येणार आहे सुरुवातीला आपण एक कमीदाबाची अपडेट घेणार आहोत कशा पद्धतीने कमी दाब महाराष्ट्राकडे सरकतो आहे आपण बघतोय भव्य अशा प्रकारची एक चक्राकार स्थिती विशाखापट्टणम भुवनेश्वरच्या दरम्यान तयार होते आहे नंतर ही काही प्रमाणात भुवनेश्वरच्या सरकत असून नंतर ती भभागावर येणार आहे परंतु आपण त्या दरम्यान बघतो महाराष्ट्रामध्ये म्हणजे आजच आपल्याला चक्राकार वारे किंवा वाऱ्यांचा वेग वाढलेला जाणवणार आहे सहा सात तारखेला याचा प्रभाव महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे आपण त्या संदर्भातील पावसाळी वातावरण देखील सुरुवातीलाच बघणार आहोत आपण बघतो आठ तारखेला कमीदाबाचा प्रभाव हा महाराष्ट्रातील काही भागात जाणवणार आहे फार मोठं वादळ किंवा चक्रीवादळाची परिस्थिती नसून हा केवळ हवेतील कमीदाब आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी केवळ पावसाचं वातावरण अधिक वाढलेलं दिसेल विजांचा कडकडाट जास्त होईल आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये एक नवीन कमीदाब चौदा तारखेला सुरू होणार आहे या कमीदाबाचा प्रभावही महाराष्ट्रावर पडण्याची आपल्याला दाट शक्यता आहे एकूणच कमी कमी दाबांमुळे अरबी समुद्रातून वारे खेचले जात आहेत आणि अरबी समुद्रात सध्या बाष्प असल्यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरण राहणार आहे आपण बघतो वातावरणात बदल होत असून पूर्वेकडून कमी दाबामुळे वातावरणाचा प्रभाव सुरुवातीला विदर्भ नंतर मराठवाडा असा आज पडणार आहे जवळपास उत्तर महाराष्ट्रापर्यंत हा पाऊस आजच पोहोचण्याची बहुतांश ठिकाणी शक्यता आहे त्यामुळे बऱ्याच विभागात पावसाचं प्रमाण वाढेल हे पावसाचं प्रमाण उद्या थोडं मध्य महाराष्ट्राकडे सरकणार आहे आणि सात तारखेपासून मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे सात तारखेपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात याचा प्रभाव पडणार आहे त्यामुळे कोकण किनारपट्टीपर्यंत याचा प्रभाव जाणवणार आहे सातारा पुणे अहमदनगर बीड सोलापूर विभागातसुद्धा याचा प्रभाव सात तारखेला असणार आहे महाराष्ट्रातील बहुतांश नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वर्धा गडचिरोली अकोला अमरावती बुलढाणा अकोला जळगाव धुळे नंदुरबार जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक अहमदनगर बीड परभणी या सर्वच जिल्ह्यात याचा प्रभाव राहणार आहे नांदेड लातूर धाराशिवपर्यंत याचा प्रभाव राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी विनाकारण चिंता करण्याची गरज नाही पाऊस आपल्याला येणार आहे पिकं आपली वाचणार आहेत त्यामुळे खूप चिंता आपण शेतकरी करताना बघतो आपण खूप मोठा पाऊस महाराष्ट्रामध्ये पडणार आहे नाशिक जिल्ह्यातील बहुतांश तलाव साठ्यांमध्ये पाणी वाढणार आहे एकूणच आपण बघतो की आज वातावरणामध्ये आठ तारखेला सकाळीच खूप मोठं पावसाळी वातावरण आपण महाराष्ट्रात बघणार आहोत अतिशय पूरक अशा प्रकारचं वातावरण बनतं आहे संपूर्ण सर्वच ठिकाणी हा पाऊस पडणार आहे मग शेतकऱ्यांनी विनाकारण चिंता करण्याची गरज नाही मॉडेलमध्ये अर्थ लावू नका आम्ही सांगतो त्यावर विश्वास ठेवा कारण पाऊस येतो आहे खूप मोठ्या प्रमाणात येतो आहे पाण्याचा प्रश्न मिटणार आहे पिकं वाचणार आहेत आणि पाऊस आजच पडेल असं नाही पावसाचं वातावरण हे सातत्याने राहणार आहे सप्टेंबरमध्ये आणि त्यामुळे आपण बघतो दहा तारखेला पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे त्यामुळे कमीदाब पुढे निघून गेला म्हणजे पाऊस आम्हाला पडणार नाही असा अर्थ नाही आपण बघतो अकरा तारखेला देखील मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात जोरदार पाऊस आहे त्यामुळं आता सतत पाऊस पडणार आहे विनाकारण चिंता करून आपण बघतो तेरा तारखेपासूनच नवीन कमीदाबाचा प्रभाव पुन्हा विदर्भाच्या दिशेने सुरू होणार आहे याचाही प्रभाव महाराष्ट्रापर्यंत पडतो आहे यानंतर पुन्हा कमी दाब तयार होणार आहेत त्यामुळे आपल्याला आपल्या पावसाची गरज भागेल एवढा पाऊस नक्की पडणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय बैराज